भविष्यात उपयोगी असलेल्या तसंच नामशेष होत असलेल्या जुन्या धानाचं वाण तसंच इतर बी बियाण्यांचं संगोपन करण्याचं काम गोंदिया जिल्ह्यातील मंदाताई गावळकर गेल्या 5 वर्षांपासून करत आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल 16 प्रकारच्या नामशेष होत असलेल्या धानाच्या जातींचं संवर्धन केलंय. ही आहे मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या खैरी सुकळी गावातील मंदाताई गावळकर यांची धानाची शेती. त्यांनी आपल्या 6 एकर शेतात लुप्त होत चाललेल्या धानाच्या वाणाची लागवड केली आहे. संकरित धानाच्या प्रसारानंतर काळाच्या ओघात धानाचे देशी वाण मागे पडले, मात्र मंदाताईंनी संकरित वाणाऐवजी गावरान वाणाच्या लागवडीवर भर दिलाय. आज त्यांच्याकडे कालाभात, लीलावती, हिरानकी, कालिकमू, पिवळी लुची, पांढरी लुची, तुळशी, राहुल असे धानाचे लुप्त होत असलेले विविध वाण उपलब्ध आहेत. माझ्याकडे हे पारंपरिक बियाणे लावत आहेत मी. माझ्याकडे आता सध्या 10 जाती आहेत. काही सेंटेड आहेत, काही नॉर्मल आहेत, काही व्हेरायटी म्हणजे ठोकळ आहेत, काही बारीक आहेत. इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या मंदाताईंनी आपल्या वडिलांकडून हा देशी वाणाच्या शेतीचा वसा घेतला आहे. देशी वाणाच्या लागवडीचे अनेक फायदे आहेत. संकरित वाणावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागते. संकरित धानाच्या तुलनेत देशी वाणाच्या लागवडीवर कमी खर्च येतो. संकरित धानामध्ये लागणारा खर्च 2 पटीने लागत आहे आणि गावगावी धानामध्ये हा एकदम निम्मे खर्च आहे. मंदाताई यांनी संवर्धन केलेले धानाचे वाण हे जवळपास 300 वर्षे जुनी असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. मंदाताई हे धानाची शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करतात, त्यामुळे त्यांना चांगलं उत्पादन होतं, तसंच त्यांच्या धानाला बाजारात चांगला भावही मिळतो. जैविक असल्यामुळे मार्केटला मागणी भरपूर आहे याची. मार्केट 50 वरूनच आहे, 50-100 वरूनच आहे याला मार्केट. याची मागणी खूप सारी येत आहे माझ्याकडे, कारण हे जैविक आहे. रासायनिक खतामुळे म्हणजे दुष्परिणाम झाला आहे रोगाचा शरीरावर, त्याच्यामुळे आता लोकांची मनस्थिती याच्याकडे वळली आहे. देशी धानाच्या वाणाप्रमाणेच मंदाताईंनी लाखोळी, जवस, गावरान भाज्या, रानकंद, रानफळे, रानफुले आणि औषधी वनस्पती यांचंही संवर्धन केलंय. आत्तापर्यंत त्यांनी पारंपरिक 16 वेळेटेवर त्यांनी काम केलेलं आहे. याचबरोबर रानभाज्या, रानफळे, रानकंद, रानफुले याच्यावरही त्यांचे चांगले कमांड आहेत. त्याचे ते संवर्धन आणि संगोपन सातत्याने करत आहेत. पर्यावरणातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी जैवविविधता व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ कार्य करत आहे. मंदाताई या प्रकल्पासोबत काम करतायत. देशी वाणाचं संवर्धन करून मंदाताईंनी एक वेगळा आदर्श राज्यातील शेतकऱ्यांना घालून दिलाय, त्यामुळे जिल्हा प्रशासनानं त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे. माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया.